गोष्ट लाख मोलाची। बंगालमध्ये नव्याने सुरू होत असलेल्या एका राष्ट्रीय महाविद्यालयासाठी संचालक पाहिजे, मासिक वेतन रुपये 75। बडोदा कॉलेजच्या त्या कुलगुरूंनी त्या राष्ट्रीय दैनिकात छापून आलेली ती बातमी वाचली आणि ते विचारात गढून गेले। आता आपण या क्षणी काय केले पाहिजे? त्यांनी पूर्वीपासूनच्या बऱ्याच गोष्टींचा आढावा घेतला आणि ब्रिटिश सरकारची सर्वोच्च परीक्षा ICS केवळ घोड्यावर बसण्याच्या परीक्षेला गैरहजर राहिल्यामुळे ते अनुत्तीर्ण झाले होते। शिकण्याची आणि शिकवण्याची आवड ही त्यांच्यात उपजतच होती, म्हणून आज ते बडोदा कॉलेजसारख्या मोठ्या शैक्षणिक संस्थेचे कुलगुरुपद भूषवित होते। खुर्चीत बसून चिंतन करीत असतानाच त्यांच्या डोळ्यासमोर पुन्हा थोड्या वेळापूर्वी वाचलेली जाहिरात तरळून गेली। बंगालच्या फाळणीमुळे सर्वत्र वंगभंग चळवळ सुरू झाली होती। सरकारी महाविद्यालये, शाळा आदीवर बहिष्कार टाकला जात होता। राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी देशभर वेगवेगळ्या शाळा महाविद्यालये सुरू झाली होती। मग आपण येथे काय करतो आहोत? अशी त्यांनी स्वतःच्या मनालाच प्रश्नाची विचारणा केली। काही वेळाने त्यांनी डोळे उघडले, समोरचा कोरा कागद घेतला आणि एक अर्ज लिहिला। तो अर्ज त्यांनी बंगालमधील त्या महाविद्यालयाच्या संचालक पदासाठी केला होता। इकडे जेव्हा त्या लोकांना हा अर्ज मिळाला तेव्हा त्यांना देखील खूप नवल वाटले, कारण संचालक पदाची धुरा सांभाळणाऱ्या व्यक्तीला मोठ्या पगाराची अपेक्षा असतेच। त्यामुळे त्यांनी दिलेल्या जाहिरातीला काही प्रतिसाद मिळेल असे त्यांना वाटलेही नव्हते। मुख्य म्हणजे ज्या व्यक्तीकडून अर्ज आला होता त्या व्यक्तीला त्यावेळी महिन्याला 700 रुपये पगार व अन्य सुखसुविधा मिळत होत्या। आणि मग अर्थातच ते अर्जदार म्हणजे बडोदा कॉलेजचे कुलगुरू तेथील पदाचा राजीनामा देऊन कोलकात्याला आले आणि त्या नॅशनल कॉलेजचे संचालकपद त्यांनी स्वीकारले। अशा महान त्याग करणाऱ्या संचालकाच्या हाताखाली शिकून तयार झालेले छात्र भारतीय स्वतंत्रता आंदोलनात मोठ्या प्रमाणात सामील झाले। हे महान त्यागी संचालक म्हणजे भारतातील एक महान व्यक्तिमत्व म्हणजे योगी अरविंद घोष हे होत। पाँडिचेरी येथे असलेला त्यांचा आश्रम पाहण्यासारखा आहे।